यवतमाळच्या पोस्टल मैदानावर आज आदित्य ठाकरे यांच्या आदित्य संवाद कार्यक्रम पार पडला. यात जिल्ह्यातील प्रमुख महाविद्यालयातील तरुणाशी आदित्य ठाकरे यांनी संवाद साधत त्यांचे प्रश्न जाणून घेतले आणि त्यांचे काही प्रमाणात निराकरण सुद्धा केले. आदित्य ठाकरे यांच्या संवाद कार्यक्रमामध्ये तरुणाईने मोठ्या प्रमाणात प्रश्नांची सरबती आदित्य ठाकरे यांच्यावर केल्या. स्थानिक मुद्दे, बस नसल्याचा प्रॉब्लेम, महापरीक्षा पोर्टल बाबत तक्रार, शिवाय नेरमध्ये शिवसेनेने सुरू केलेल्या वाचनालयात पुस्तके नाहीत, शिवसेनेने राजीनामा का दिला नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, असे अनेक प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आले. यातील बहुतांश प्रश्नांना उत्तरे आदित्य ठाकरे यांनी दिली. सरकारमधून बाहेर पडल्यास काही कावळे सत्तेसाठी वाट पाहत होते, त्यामुळे सत्तेत राहून काम केले. शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न आहेत. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना सेनेकडून मदत देण्यात आली. एकूण 1200 प्रश्न या ठिकाणी प्राप्त झाले होते, त्यातील काही प्रश्न घेण्यात आले. उर्वरित प्रश्नांची उत्तरे मुंबईहून त्यांचं निराकरण करण्यात येईल अशी ग्वाही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित तरुणाईला दिली. सचिन येवले, यवतमाळ. त्यांना ते पैसे घर चालवायला मिळतील. तसंच दुसरं म्हणजे यवतमाळमध्ये मी जेव्हा आलेलो, 600 महिलांना आपण इथे शिवण मशीन दिलेलं, त्यांना ट्रेनिंग केलेलं आणि ते आपण मला वाटतं 3 वर्षापूर्वी आलेलो ते आपण करून दिलेलं. गेले 5 वर्ष जिथे तिथे दुष्काळ आहे, तिथे मी स्वतः फिरते. मग उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, दुष्काळ आणि पाणी हे अशी गोष्ट आहे. अतिवृष्टी आणि दुष्काळ ह्या दोन गोष्टी कोणाच्या हातात नसतात. पाणी निर्माण करणं किंवा पाऊस निर्माण करणं हे कोणाच्या हातात नसतं. पण तरी शिवसेना म्हणून 2-4 गोष्टी आपण महाराष्ट्रात केलेल्या आहेत. आणि जिथे जिथे मी जातो मी सगळ्या शेतकरी बांधवांना हेच सांगतोय की तुम्ही, तुमच्या अडचणी मला माहिती आहेत, तुमचा त्रास मला माहिती आहे. कदाचित शेती कशी करायची मला माहित नाही, पण तुमच्या अडचणी मला माहिती आहेत आणि त्या अडचणी दूर करण्यासाठी मी तुमच्या गावात येत आहे. मी स्वतः उद्धव साहेब शिवसेनेचे नेते असतील, शिवसेनेचे मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, आपण गाव गावी जाऊन, म्हणजे मी स्वतः हे 2012 पासून बघतोय, स्वतः म्हणजे राजकारणात जेव्हापासून आलो तेव्हा, की आपण गावगावी जाऊन सगळ्या शेतकऱ्यांना हात जोडून विनंती करतोय की तुम्हाला जर काही विचार आणायचाच असेल, घराबाहेर करण्याचा विचार आणू नका, शिवसेनेचा विचार आणा, आपण मदत करू. हे सगळीकडे करतो. पण एक मिनिट जर थांबा, हे उत्तर होऊ देणार, एक मिनिट थांबा. पण हे करत असताना नुसतं तिथे जाऊन बोलत नाहीये. शिवसेने उद्धव साहेबांनी 2014 फोटोग्राफीचं उद्घाटन केलेलं, आपण फोटोग्राफीचं एक्झिबिशन केलेलं, त्याच्यातून जे पैसे आले त्याच्यातून शेतकरी बांधवांसाठी आपण 25 गावांना जे काही इतर साहित्य होतं, शिवण मशीन असेल, ट्रॅक्टर असेल, नांगर असेल, बियाणं असेल, हे सगळं आपण तिथे आपण केलेलं आहे. खूप ठिकाणी आपण शेतकरी करून दिलेले आहेत. अर्थात शेतामध्ये जाऊन लोकशाही धोक्यात आली आहे. जर आम्ही प्रश्न समोर मांडत आहे तर त्याचा उत्तर पण मिळत नाही. दुसरा प्रश्न सर माझा असा आहे की मी प्रश्न कुठचा आहे, लोकशाही धोक्यात आली असं आमच्या युवकांना वाटतं. अच्छा, दुसरा प्रश्न सर माझा असा आहे की मी समाजकार्य महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. गेल्या 2 वर्षापासून मी समाजकार्याच्या विद्यार्थ्यांसाठी लढतो आहे. मुंबईत चंद्रगडला आमदार खासदार सगळ्यांना भेटला, इव्हन मंत्र्यांना सुद्धा. एक एक घेऊन घेणार आहे. त्याच्यानंतर मी प्रश्न इथे सगळीकडे विद्यार्थ्यांमध्ये माईक फिरवणार आहे. आणि तुमचा जो प्रश्न आहे मला तुम्ही सर्वांनी एका ग्रुपमध्ये निवेदन बनवून आता द्या, लिहून द्या, म्हणजे त्याच्यावर मी तुम्हाला परत फोन करीन संध्याकाळपर्यंत आणि त्याचं उत्तर आणि आपण पुढे कारवाई करू.